मगाशी तुम्ही विचारलं तो खरं म्हणजे याला परवानगी दिलेली आहे आणि त्याचबरोबर आपल्या 10/3/2023 रोजी याची तक्रार प्राप्त झाली आणि त्याची पाहणी आपल्या अधिकाऱ्यांनी 10 आणि 11 तारखेला पाहणी केली आणि दत्त आणि स्वप्नपूर्ती शुगर लिमिटेड जी आहे या त्या पाहणीमध्ये जो काही निष्कर्ष आला त्याप्रमाणे ये दोन्ही आता बंद केलेले आहे. आता बंद केल्यानंतर त्याच्यामध्ये दुसरा एक मुद्दा होता आजारी कोणी पडले का त्याच्याबद्दल देखील म्हणजे तुमच्या लक्षवेधीमध्ये तर तसा देखील आपल्या आरोग्य विभागाचा अहवाल आहे. तशा प्रकारचा कुठलाही प्रकार नाही आहे आणि याच्यामध्ये टोटल जे आहे सांगली महापालिकेचं जे आपलं जे ह्याचं पाणी आहे सांडपाणी त्याची निर्मिती होते 80 ML पाणी होतं त्यामध्ये 50 ML पाणी आहे फक्त 30 ML जे आहे 30 ML साठी आपण प्रक्रिया STP उभारतोय त्याचा देखील जवळपास 62 कोटीला आपण मान्यता देतोय म्हणजे उर्वरित जे 30 आहे त्याच्यासाठी 45 ML चा आपण STP त्या ठिकाणी प्रस्तावित केला आणि त्याला 62 कोटी रुपये लागतात तेही आपण त्या ठिकाणी देणार आहोत. यामध्ये कारखान्याला नोटीस दिलेली आहे की तुमचं जे काही प्लांट आहे ETP तो तुम्ही बसवल्याशिवाय तुम्हाला हा कारखाना सुरू करता येणार नाही हेही त्याला नोटीस दिलेला आहे आणि त्यामुळे नाही नाही कारखाना कसा चालू आहे आता बंद कारखाना बंद केला आहे आता डिस्चार्ज बंद आहे आणि त्याचबरोबर त्याची जी पाईपलाईन फुटली होती ती देखील त्यांनी रिप्लेस केले पण त्याला सांगितलेलं आहे ETP तुझा इन्फ्लुएन्स ट्रीटमेंट प्लांट जो आहे तो जोपर्यंत तुझा होत नाही तोपर्यंत तुला कारखाना चालू करता येणार नाही. आणि झिरो लिक्विड जो तुमचा म्हणणं आहे ना लिक्विड डिस्चार्ज कारखानाचा आहे तो त्यामुळे तसं त्याला परवानगी दिलेली आहे. आपण बसवा लागेल झिरो लिक्विड.